नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 10 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 10 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी भाजपकडून आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। 400-500 वर्षापासूनचा मंदिर मस्जिदचा पुन्हा मुद्दा काढायचा, शांतता भंग करायची हे योग्य नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदींच्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलींची सक्ती तातडीने करा, या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांनी परिवहन विभागाला सूचना दिली आहे। बसमध्ये GPRS बसवणं स्कूल बस मालकांना आता बंधनकारक असणार आहे। यासोबतच बस चालक आणि मदतनीसांची पोलीस पडताळणी बंधनकारक असेल। भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींचा दुरुपयोग केला, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केलाय। रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे। आज 30 मे 2022 रोजी रेल्वेने तब्बल 372 गाड्या रद्द केल्या आहेत। यामध्ये बहुतांश लोकल एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे। प्रवाशांनी स्टेशनवर जाण्यापूर्वी एकदा ट्रेनची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आजपासून विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे। प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी आजपासून सुरुवात होणार आहे। देशात मागील 24 तासात 2706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे। यासह सक्रिय रुग्णांची संख्या आता 17698 इतकी झाली। नेपाळमधील बेपत्ता विमान अखेर सापडलाय। मुस्तांग जिल्ह्यातील थासांग 2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान आढळून आलाय। आतापर्यंत या अपघातातील 14 जणांचे मृतदेह सापडले। विमानातील इतर प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139वी जयंती आहे। आज या दिवसाचे निमित्त साधत निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केलाय। यात अभिनेता रणदीप हुड्डा वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे। पोस्टरवर हिंदुत्व धर्म नाही इतिहास आहे असं लिहिले आहे। ऑगस्ट 2022 पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेटसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।